आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता वळूया पुढच्या बातमीकडे. नाशिक मध्ये एका सामान्य भाजीपाला विक्रेत्याच्या टेम्पोत अंमली पदार्थ सापडल्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जातीय का असा प्रश्न जनमानसात उपस्थित केला जातोय. आणि हा भाजी विक्रेता दुसरा तिसरा कुणी नसून नाशिक मधील प्रसिद्ध शिक्षक अशोक वाडकर यांचा जावई समीर महाले आहे. आता या प्रकरणात अशोक मास्तर त्यांच्या जावयाची बाजू घेतील की त्यांच्या तत्वांनुसार सत्याची बाजू धरतील हे जाणून घेण्यासाठी आमच्या रिपोर्टरने त्यांना काही प्रश्न विचारले. मास्तर, आम्हाला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी होती. तुमच्या जावयाच्या टेम्पो मध्ये जे अमिल पदार्थ सापडले ना त्याच्याबद्दल माहिती हवी. मला सांगा मास्तर, म्हणजे समीरच्या आईने तुमच्यावर केस टाकली होती आणि त्यानंतर तुम्ही कोर्टात असं सांगितलं होतं की त्यांचा अफेअर सुरू आहे म्हणून आणि आता ते स्वतः अमली पदार्थाची विक्री करतायत, याबद्दल तुम्हाला काही अंदाज होता का? मला सांगा मास्तर, म्हणजे ओवेचं लग्न समीरशी लावून द्यायच्या आधी तो असं काहीतरी करत असेल याचा तुम्हाला काही शंका होती का? तुम्हाला की तुम्हाला अंधारात ठेवून हा सगळा प्रकार सुरू होता. झालं, समाधान झालं तुझं? अशी बापानी तुझ्या मुलाखत दिली, लोक आता मला पण बोल लावतील ना ग. एक मिनिट, हे जे काय चाललंय त्यावरून फक्त तुम्हालाच नाही माझ्या बाबांना सुद्धा ऐकून घ्यावं लागतंय. घरात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीवरून तुम्ही फक्त मला आणि माझ्या बाबांनाच बोलता. मग आता हे बघून तुम्ही समीरना समजावा, त्यांना काहीतरी बोला, त्यांना नेहमी पाठीशी घालणं बंद करा सासूबाई, तेव्हाच हे सगळं थांबेल. पण माझा समीर असं वागणारच नाही तर, कारण दुसऱ्या माणसाला नासवायचे संस्कार मी केले नाही त्याच्यावरती ना, तुझ्या बापासारखे. माझ्या बाबांना बोलल्याशिवाय तुम्हाला अन्न गोड लागत नाही ना. पण ठीक आहे, असंच तुमच्या मुखामध्ये नाव असू दे. काय आहे, देवाचं नाव मुखात असल्यावर आपली पाप धुतली जातात. सैल सुटत चालली हा तुझी जीभ, चटाचटा बोलायला लागलीस की. ही वेळ तुम्हीच आणली आहे सासूबाई, आणि मी पुन्हा सांगते, आमच्या नावाने खडे फोडणं बंद करा. त्यापेक्षा तुमच्या मुलाला समीरला समजावा, तेव्हाच हे सगळे प्रकार थांबतील. काय थांबेल? तुम्हाला असं वाटतं का मी अमली पदार्थ विकतोय? तुम्ही करत असाल नसाल हा मुद्दाच नाहीये समीर, पण त्याने कुटुंब बदनाम होतोय हा खरा मुद्दा आहे. कुटुंबातला एखादा माणूस जेव्हा चूक करतो तेव्हा त्याचे परिणाम त्या माणसाला नाही तर अख्ख्या कुटुंबाला भोगावे लागतात, आणि ते परिणाम भोगायची तयारी सासूबाईने सुद्धा ठेवावी एवढंच म्हणायचंय मला. ओवी, एक मिनिट, मी असं काही केलेलं नाहीये. समीर, तुम्ही काही केलं नसेल सुद्धा पण आता ओरडून काहीच फायदा नाहीये. मी काही केलं नाहीये असं तुम्ही लाखदा जरी सांगितलं तरी त्यावर विश्वास कसा ठेवायचा? मागे सासूबाई माझ्यावर आरोप करतायत हे मी तुम्हाला सांगत होते तेव्हा तुम्ही ठेवला का माझ्यावर विश्वास? नाही ना. मग आता मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा ही अपेक्षा का करताय? विश्वास आपोआप निर्माण नाही होत समीर, तो कमवावा लागतो. आणि तुम्ही आजपर्यंत त्या विश्वासाला तडे जातील असंच वागत आलाय. मग आज असं अचानक एका रात्रीत मी सगळं विसरून तुमच्यावर विश्वास टाकायला काय समजता तुम्ही मला, मूर्ख? ये रे बस,
अरे बस 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 मग काय विचार केलास माझ्या प्रपोजलचा? काका मी तुम्ही दिलेल्या ऑफरचा शांतपणे विचार केला आणि मी तुम्ही दिलेली ऑफर स्वीकारायला तयार आहे. वा, मला खात्री होती तू माझी ही ऑफर स्वीकारशील. व्हेरी गुड. फक्त माझा ना एक छोटा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? हा, एक लक्षात घे राणा, इथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये ना प्रॉब्लेम हा शब्द आला नाही पाहिजे, कारण तू आता माझा पार्टनर आहेस, त्यामुळे आयुष्यात तुझ्या कुठलाही प्रॉब्लेम आता येऊ शकत नाही. कळलं? बोल. आपण जे करू राहिलो त्याचा कुठच थोडा सुद्धा गवगवा नाही झाला पाहिजे, कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे. म्हणजे बिझनेस रजिस्ट्रेशन वगैरे सगळं तुमच्या कंपनीच्या नावावर झालं पाहिजे. मी फक्त तुमच्या बॅनरच्या अंडर येऊन बिझनेस करेन. चालेल? एवढंच आहे ना? मला वाटलं आता तुम्हाला काय सांगतोयस म्हणून. हरकत नाही, तू माझ्याच कंपनीच्या नावावरती काम कर. तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुला फायनान्स करायला तयार आहे आणि जो काही प्रॉफिट होईल तो आपण 50-50 शेअर करूया. चालेल? हो चालेल ना काका. गुड. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे तू समीरचं टेन्शन घ्यायचं नाहीस. नाही घेणार. नक्की? 100%. वेलकम ऑन बोर्ड राणा, वेलकम ऑन बोर्ड. थँक्यू काका. ओवी चहा घे. बाप. बाबा सॉरी. कशा बद्दल? हे समीरने केलेल्या गुन्ह्याबद्दल लोक तुम्हाला त्रास देत आहेत. लोक काय संधीची वाटच बघत असतात, त्यांना मिळाली की बोलतात. ते हे काही झालंय त्याच्यात आपण काही करू शकतोय का? करू शकतोय का काही? पण हे झालंय त्यासाठी तू माफी मागायची काहीच गरज नाहीये. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. बघा, जे केलंय तुझ्या नवऱ्याने केलंय त्याची चूक आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे ते याचा आपल्याशी काही संबंध नाही असं सांगून सरळ मोकळं व्हायचं असं मी ठरवलं. पण माझ्या त्रासाच जाऊ देत. त्या आशाला तर ताई तुला त्रास देत नाहीयेत ना? नाही. आणि आता त्यांनी दिला तरी मला त्याचं काही वाटत नाही बाबा. मला आता फक्त माझा बिझनेस लवकरात लवकर सेट व्हावा असंच वाटतंय. कारण उद्या समीरच्या बिझनेसचं काही झालं तर किमान माझ्या बिझनेसमुळे तरी घर सुरळीत चालेल. मुक्ता काय कर बरं, काय कुठे हरवलीस कुठे तू? नाही काही नाही, थोडासा विचार करत होते. अगं पण जास्त विचार करत बसू नकोस तू. असं बजावलं नाही डॉक्टरनी तुला? हा, असं विचार करत बसलीस की मग त्रास होईल तुला, तब्येत बिघडेल तुझी. आधीच तब्येत काय झाली बघ तू. हा, अरे तू एक काम कर, तू ना अशी घरात बसून राहू नकोस. चल आपण जरा बाहेर फेरी मारून येऊया. चल चल. बाबा मुक्ताताई, हे बघा मी काय बनवले. काय ग, काय आणलेस? मी आपल्या मुक्ताताईच्या बाळासाठी स्वेटर विणलंय. सगळ्यांनी बघा आणि सांगा कसं झालंय. छान आहे. छान विणलंय. छान विणलंयस ग. आपण ना एक काम करूया, याची ना फ्रेम करून लावूया. हा, फ्रेम करून लावूया. आभा
अगं किती छोटेसे आहे ते. आपल्या मुक्तताईच्या बाळाला होणार आहे का ते? हा जन्माला येणार बाळ ह्याच्यापेक्षा मोठ असत. अगं ताई मी जस्ट हे ट्राय केलंय आणि आता मला जमलंय ना, मग मी मुक्तताईच्या बाळासाठी मोठ बनवीन. आणि इतकंच नाही तर मी हात मोजे पाय मोजे सुद्धा बनवणार आहे. अग पण या सगळ्याची काय गरज आहे आणि केवढी एक्साइट होतीस. तू एक काम कर, यापेक्षा ना तू जाऊन तुझा अभ्यास कर. आणि ते हे सगळं बाजारात मिळत. अग तुम्हा सगळ्यांचं ना हेच होत, हे सगळं बाजारात मिळत, बाळ आल्यानंतर त्याची तयारी करू. मला मान्य आहे तुम्हा सगळ्यांना ना तुमच्या तुमच्या टेन्शन आहेत, पण बाळ येणार आहे त्याच्या भविष्याचा त्याच्या स्वागताचा कोणीतरी विचार करायला हवा की नको. म्हणून ही जबाबदारी ना या टेन्शन फ्री मावशीने घेतली. तुम्ही बसा, तुम्ही सगळे ना तुमच्या तुमच्या गोंधळात रमत बसा, पण मी एक्साइटेड आहे आणि मी एक्साइटेड राहणार. मी त्याच्यासाठी ना सगळं करणार, त्याच्या फ्युचरचा विचार करणार, त्याला काय हवंय काय नकोय हे सगळं मी बघणार. त्याला डब्बा करून देणार, त्याला आंघोळ घालण्यापासून त्याचं डायपर बदलण्यापर्यंत सगळं सगळं मी करणार. शेवटी मावशी सुद्धा आईची सावलीच असते ना, आणि वेळ पडली ना तर मी त्याचे बाबा सुद्धा होईल. पण तुम्हा सगळ्यांच्या गडबडीत ना मी त्याला एकटं पडू देणार नाही. ढळता ढळता आली ही सांज वेळ, अंगणात रंगलेला माझ्या बाहुल्यांचा खेळ. खेळ चालला चालला रमला कशा बाहुल्या, दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या. उड आभाळी पाखरा, उड घरटा बाहेर, आहे सदा तुझसाठी तुझ हक्काच माहेर. ची वेस मागतेच कन्यादान, मागतेच कन्यादान. राणा आरामात जेवा, युवांत खा. बस आज बीस काय नाही रे, घे आओ. बस का एक भीक नाही. आणि आता बास पुरे वगैरे काय नाही, तुला उद्या सकाळपासून भरपूर काम करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे तू माझा पार्टनर आहेस आता, त्यामुळे कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, कळलं? आणि सकाळच्या ऑर्डर्स तुलाच पोचवायचे आहेत. जेव रे काका, मी आता तेच बोलणार होतो. ऑर्डर तर पोचवायचे आपल्याला, पण आपल्याला आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या दुकानदारांना फोन केला पाहिजे, नाही तर लेट होऊन जाईल. मला हे सुद्धा माहित नाही की ऑर्डर नेमक्या आहेत कुठल्या, आणि समीरकडे कोणत्या कोणत्या दुकानदारांचे ऑर्डर असतात. राणा अर्जुनासारखा बिझनेस सांभाळ, हे आहे तुझं सारथ्य करायला. साहेब. काय साहेब? राणा हा साहिल, हा उद्या सकाळी तुला मार्केटमध्ये घेऊन जाईल. मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्या ऑर्डर्स तुलाच मिळतील, कारण सगळ्यांना माहिती आहे समीर काय याच्यातून सुटत नाही. त्यामुळे तू सगळ्यांना व्यवस्थित फोन कर आणि ऑर्डर्स घ्यायला सुरुवात कर. चालेल, चला साहिल भाऊ आपण लगेच कामाला लागू, फोन करायला लागू. आधी जेवून घे आणि मग जा. बरं साहिल भाऊ, तुम्ही एक काम करा, एक एक करून दुकानदाराला फोन करायला घ्या, मी पटकन संपवताना येतो. हो हो काका. मी आता बघाच, मी माझ्या एक एक आयडिया वापरून तुम्हाला कसं प्रॉफिट करून देतो ना, बघाच तुम्ही. काय बात आहे, आणखीन काय वाढू? नाही नाही बस 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 बस. तुला सांगतो फक्त, काल आमच्या क्लासमध्ये ना एक गंमतच झाली आहे. त्या पोरांच्या आता सगळ्यांच्या चाचणी परीक्षा झालेल्या आहेत ना, म्हणून मी आपलं त्यांच्या आई वडिलांना बोलून घेतलं क्लासमध्ये.
एक मुलगा त्याच्या वडिलांनी घेऊन आला होता. त्या वडिलांनी बोलवलं आणि म्हटलं, काय पोराचे मार्क्स बघितलेत का? हा काय घरी का अभ्यास करतो की नाही? तुम्ही येता की नाही अभ्यास? काय उत्तर द्यायला तयार नाही तो. ते परत विचारलं, घरी काय बोलायला तयार नाही. शेवटी कंटाळून मला म्हणतो कसा, म्हणतो जाऊ द्या ना ओ मास्टर, काय बोलण्याचं वर्ष आहे काय? अगं मला धक्काच बसला. म्हटलं पोरगा दहावीला आहे, या बापाला माहीतच नाही. मग शेवटी मी त्या मुलालाच बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं, तेव्हा सगळ्याचा उलगडा झाला. त्या पोराला प्रत्येक पेपरमध्ये 35-35 हे काठावरचेच मार्क पडले होते ना, म्हणून त्यांनी बापाला बोलवलंच नव्हतं. त्याने राखेवरच्या कुठल्या तरी भाजीवाल्याला पैसे देऊन वडील म्हणून घेऊन आला होता. तो बोलत काय बोल बोलायचं पोरा अशी असते ते की पोर. म्हणजे घरात बसून राहण्यापेक्षा ना असं संध्याकाळ थोडस मोकळ्या वातावरणात फिरायला यायचं मला वाटत तेवढंच. काय ग मुक्ता, कशी आहेस? मी बरी आहे काकू. बर बर, काळजी घे हो, तब्येतीला खात पित जा जरा. पोटुशी असताना तब्येत कशी छान असली पाहिजे. तू तर वाढत चालली आहे वेताच्या छडी सारखी. हो काकू, मी काळजी घेते. बर आम्ही जरा जाऊन येतो. हो हो चला. आजकाल लोकांना नको त्या चौकशा खूप असतात. काय हो, हिचा नवरा वेडा झाला असं ऐकलंय मी. ऐकलंय काय झालाच ते. आणि हो लग्नापर्यंत बरा होता. म्हणजे लग्न झाल्यानंतरच काहीतरी झालंय. नाहीतर काय, स्वतःच वेडा झालाय की हिनी काहीतरी केलंय कुणास ठाऊक. अहो ही डायव्होर्सची केस जिंकली ना, त्या धक्क्यानेच मला वाटतं वेडा झाला असणार. हिचं काहीतरी गेटमेट होत म्हणे. म्हणे? अहो मी पण ऐकलं तिचं अफेअर होत. ते अफेअर होत? अगो चेहऱ्यावरून तरी अशी काही वाटत नाही. तुम्ही आहात म्हणून सांगत्या. बिचारा तिला नांदवायला निघाला होता पण ह्या बायेने नुसता घटस्फोट देऊन टाकला. काय सांगते म्हणून असं वेडा झाला ना. अहो खऱ्याला आहे ना कुणी वाली नसतो ना. आणि तिच्या पोटामध्ये जो भाडोत्री आहे तो नक्की कुणाचा? नवऱ्याचाच की? हा एक मिनिट थांब. बायका तुझ्याविषयी काय तोंडाला येईल ते बिळासारखं काही बडबडत आहे. तर त्यांना जाब विचारा असं नाही वाटला? हा सर त्यांच्या तोंडावर उत्तर देऊन त्यांना गप्प करावं असं नाही वाटलं? नाही बाबा. हा काय झालं? तू कधीपासून हे असं चुकीचं ऐकून घ्यायला लागलीस मुक्ता? अगं चुकीचं बोलणाऱ्याला सरळ तोंडावर उत्तर देऊन गप्प करणारी माझी मुक्ता कुठे गेली? कुठे ती? काय ग बाबा, चुकीचं बोलणाऱ्यांना तोंडावर उत्तर देऊन गप्प करावं असं मलाही वाटत. पण आज जे मला ऐकावं लागतंय ते उद्या माझ्या बाळालाही ऐकावं लागेल. मी त्याने ते सगळं ऐकल्यानंतर तो येऊन मला प्रश्न विचारेल, मग मी त्याला काय उत्तर देणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांना वाईट समजेल, मलाही वाईट समजेल. पण त्याच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ, त्याची समजूत कशी काढू, हेच सतत डोक्यात चालू असतं माझ्या. बाबा तुमची मुक्ता आता फक्त मुक्ता राहिलेली नाही, ती आता आई सुद्धा होणार आहे. आणि तिच्या मनात आधीची मुक्ता कशी होती त्यापेक्षा ती आई म्हणून कशी असेल हा विचार येतो.
आणि तिचा विचार केल्यावर भविष्यात येणारा एकटेपणाच दिसतो मला. शांत शांत हो आणि आवर आवर स्वतःला तुला आता या सगळ्याचा विचार करून असं रडून चालणार नाही आहे मुक्ता. कारण हे जे काही सगळे निर्णय आहेत ना ते तुझे तूच घेतलेले आहे. त्यामुळे ते त्यांची आता जी काही उत्तरं असतील ती तुझी तुलाच द्यायला लागतील वा. आणि हा हे बघ आभाने तुला काय सांगितलं होतं लक्षात आहे ना. आता तुला तुझ्या स्वतःपेक्षाही तुझ्या बाळाचा विचार करायला हवा. त्यामुळे इथून पुढे तुला जास्तीत जास्त खंबीर राहायला हवं आहे मुक्ता लक्षात ठेव. तुझं नाव मुक्ता आहे मुक्ता जिने ज्ञानेश्वरांना सुद्धा आधार दिला त्यांनाही त्यांच्या मनाची ताटी उघडायला लावली मुक्ताने. त्यामुळे तू या अडाणी लोकांच्या कुचकामी प्रश्नांचा फार विचार करत बसू नको. आपण एक आई म्हणून तुझ्यातली लढाऊ बाई कायम टाळ ठेव सज्ज ठेव. कारण आता हे जे काही तू निर्णय घेतलेले आहेस ना त्या निर्णयांचं लोकांसमोर समर्थन तुझं तुलाच करायला लागणार आहे बाळा. ते करायला दुसरं कोणीही येणार नाही. कळतंय का तू? हा